फुटपाथ कुठे आणि त्यांची ही रेती पसरून कुठपर्यंत आली बघा. ही एक लेनसाठी एवढाच रोड भेटतोय तुम्हाला. आणि चुकून जर तुम्ही या रेतीवरून गेला तर तुम. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसांनी भेटतोय आज. तर आज मी चाललोय सायकलिंगला, सो लेट्स गो. पुढचा ब्लॉग सायकलवरच कंटिन्यू करू. सकाळ सकाळ पहिले आपल्या वडाळे तलावचे दर्शन घेऊन जाऊ. मित्रांनो, मागच्या शॉट मध्ये तुम्ही जी रेती बघितली रोडवर आलेली, ती एखाद्या बाईक वाल्यासाठी नाही तर सायकल वाल्यासाठी एवढी खतरनाक ठरू शकते ना. एक दोन पुढे आणि त्या कॉर्नरला तीन. तर तुम्हाला मित्रांनो एकच सांगेन, आपल्या नगरपालिकांना सांगून वगैरे काय फायदा नाही. तर तुम्हीच आपली वाहनं चालवताना हळू चालव बाईक वगैरे, म्हणजे असा धोका टाळता येईल आपल्याला. फुटपाथ कुठे आणि त्यांची ही रेती पसरून कुठपर्यंत आली बघा. ही एक लेनसाठी एवढाच रोड भेटतोय तुम्हाला. आणि चुकून जर तुम्ही या रेतीवरून गेला तर तुमची बाईक स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. तर जरा जपूनच चालवा गाडी. आता ही जी गोष्ट सांगितली मी, अशी तुमची गाडी वगैरे स्लिप होऊ शकते रेतीवरून, ते खरं आहे. मी काय असंच बोलत नाही उगाच बोलायचं म्हणून. ऑलरेडी अशी केस झाली आहे, माझा जवळचाच मित्र त्याचा ॲक्सिडेंट झालेला अशा याच कारणामुळे, म्हणून तुम्हाला सांगतोय मी. तर प्लीज ही गोष्ट ध्यानात ठेवा. बाकी तर तुम्ही बघू शकता एकदम आपल्या वडाळे तलावचं काम किती मस्त जोरात चालू आहे. आपल्याला जॉगिंग ट्रॅक झाला एवढा चांगला मस्त. पण तिकडे तुम्ही सायकलिंग नाहीतर बाईक वगैरे चालू शकता. आणि रात्री आता जेव्हा ह्या लाईट्स आहेत त्याचा कसा सीन दिसतोय ते अजून बघायला खूप उत्सुक आहे मी. कारण की ते अजून लाईट्स चालू केले नाही आहेत, पण खूप चांगले वाटतील ते. आणि ही आपली सायकल. आणि मित्रांनो, आता सायकल चालवता मला एक काका दिसले इथे. यांच्याकडे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक ज्युसेस आहेत. समजा तुम्हाला काही आजार वगैरे असतील, दमा खोकला वगैरे, परत अजून इतर काही त्रास असतील, बरोबर, तर प्रत्येक आजारावर प्रत्येक त्रासाप्रमाणे वेगवेगळे ज्यूस आहेत त्यांच्याकडे आयुर्वेदिक. आवळा ज्यूस आहे, तुळस, अद्रक वगैरे वेगवेगळे ज्यूस आहेत. आता मी एक ट्राय केलं, खूप चांगलं होतं, विदाऊट शुगर वगैरे. आणि हे सगळे सकाळ सकाळ काही न खायच्या आधीच खायचे असतात ना, रिकाम्या पोटी. तुम्ही कधी इथे आलात सकाळी जॉगिंगला वगैरे तर नक्की ट्राय करा. काका असतात 9 वाजेपर्यंत विके स्कूल रोड. मी तर आता सायकल चालवतानाची व्हिडिओ बनवत होतो. काका तुमचं नाव काय? अमोल. अमोल म्हात्रे. अमोल म्हात्रे. तर असं असतं कधी बाहेर निघालो तर असंच कोणाशी ओळख वगैरे होत राहते आपली. आता काकांची चांगली ओळख झाली, त्यांनी ज्यूस वगैरे दिलं. तर तुम्ही कधी आले तर नक्की ट्राय करा, मला खूप आवडलं ज्यूस त्यांचं. तर आता मस्त जरा लांब जाऊ. लेट्स गो. I was always in denial of what I saw right in front of me. And every time I'm so damn lost to what I loved and what I lost. But let's get lost in love tonight. Hear a second voice inside my head. It's telling me to stay the night again. And hold on to the words we always said would be forever. Forever, forever, let's run away together.
मित्रांनो, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, आपल्या देशात जी परिस्थिती आहे, त्याप्रमाणे जेवढं आपण घरी बसू तेवढंच चांगलं आहे. पण घरी तरी किती दिवस बसणार? असं हे आपलं हायवे वगैरे बघूनच जरा याला पण जाऊ दे. चार पाच आले. पुढे जाऊन बोलू चला. हा तर इथे कंटिन्यू करू. तर मित्रांनो, आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आता परिस्थिती आहे, त्याप्रमाणे आपण जेवढं घरी थांबू तेच चांगलं आहे. पण एका वेळेनंतर किती वेळ घरी तरी बसणार असंही होतो, घरी बसून पण कंटाळा येतो खूप. तर मग असंच आपलं हायवे वगैरे बघून जरा समाधान करून घ्यायचं. आता नक्की कधी असं बाहेर पडायला भेटेल आपल्याला, कधी फिरायला वगैरे भेटेल परत, होपफुली लवकरच. कारण आता आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये केसेस हळूहळू कमी होत आहेत, तर होप फॉर गुड. आणि बघूया लवकरच फिरायला वगैरे भेटेल आपल्याला बाहेर, कारण की किती दिवस घरी तरी बसणार. आणि आत्ता मी इथे मस्त आपल्या गाडी नदीचं व्ह्यू एन्जॉय करतो आहे. हा मस्त वाटतंय ते. हा थंबनेल ठेवू शकतो मी. पण ठीक आहे, ह्याच्यात पण मजा आहे. सकाळ सकाळ उठा, असं या इकडे सायकलिंग करून मस्त व्ह्यू एन्जॉय करा. तर आता पुढचे काही दिवस हे असंच करायला लागेल. आणि होपफुली लवकरच हायवे पण सुरू होतील, आपल्याला फिरायला पण भेटेल लवकरच. तर चलो, आता मी तुम घरी जातो आहे. ऑलमोस्ट 2 तास झालेच बाहेर फिरून. मला 7:30 निघालो होतो सकाळी घराच्या बाहेर, आता 9:15 झालेत. आता इथून थेट घरी जाणार आहे मी. आपला आजची बरं वाटतंय, बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतोय आज. आता एवढे दिवस जॉबला जातोय मी, बाहेर पडतोय तसं काय नाही, पण घरी काय ब्लॉग करणार काय तेही आहे. तर आज सकाळी उठलो, जाग आलीच माझ्या, तर बोललो जाऊ सायकलिंगला. एक छानसा ब्लॉग पण बनू तुमच्यासाठी. मी बघू शकतो इथे खूप शांत वातावरण आहे. हा कावळा उठतोय. तर ऑलमोस्ट आता 9:30 होत आलेत. आणि हळूहळू जसं टाईम पुढे चाललं आहे, तसं तसं ऊन जरा चटके मारतंय. म्हणून आता मी घरी पळतो आणि ही व्हिडिओ पण इथेच संपवतो. सो बाय, भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, चांगलं खात पित राहा.